सब पाप सकरणं कुशल स उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं। विश्ववंदनीय विश्व शांति दूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये सातपूर कॉलनी जेतवन बुद्ध विहारातील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका अपना सर्वांच्या प्रति अनंत अनंत मंगल कामना मैत्री भावना व्यक्त करतो। आज या मंगलमय प्रसंगी तथागतांच्या श्रेष्ठ अशा उपदेशाचं आपण श्रवण करत आहोत। भगवंताचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपदेश आपण गेल्या 3-4 दिवसापासून श्रवण करत आहोत, ज्याला मध्यमार्ग आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हटलं जातं। यापूर्वीच्या देशणीमध्ये आपण कर्मसिद्धांत या बाबतीमध्ये अर्थात सम्मा कमंतो सम्मा कम्म अशा प्रकारे हा सिद्धांत आपण बघत होतो, त्या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये आपण चर्चा विनिमय केला होता। आज थोडक्यामध्ये आणखी एखादं उदाहरण कर्मसिद्धांताच्या बाबतीमध्ये आपण बघूया। जसं कर्म म्हणजे कार्य, दैनंदिन जीवन जगत असताना आपण जे काही कार्य करत असतो तर त्याला कर्म असं म्हटलं आहे। बौद्ध साहित्यामध्ये भगवंत असे म्हणतात, न जच्चा वसलो होती ना वसलो होती ब्राह्मणो, कमुना वसलो होती कमुना होती ब्राह्मणो। कर्माने ब्राह्मण होत असतो, जन्माने कोणीही ब्राह्मण होत नाही। त्यामुळे कर्म ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। अनेक लोक जन्माच्या आधाराने स्वतःला ब्राह्मण स्वतःला श्रेष्ठ समजत असतात, परंतु भगवंत असे म्हणतात की कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे। कायेचे कर्म वाचेचे कर्म आणि मनाचे कर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे कर्माला अग्रस्थान भगवंताने आपल्या जीवनामध्ये दिलेलं आहे। मग कर्म कोणकोणत्या प्रकारचे मनुष्य करू शकतो, कर्म कोणकोणत्या प्रकारचे या संसारामध्ये भगवंताने सांगितले, तसं कर्मसिद्धांताच्या बाबतीमध्ये समोर स्पेशल असे एक चॅप्टर आहेच, पण तरीसुद्धा आपण एखादं उदाहरण त्याद्वारे आज बघूया। दिठ्ठ धम्म वेदनीय कम्म हा एक प्रकार कर्माचा भगवंताने सांगितला, उपपज्ज वेदनीय कम्म हा दुसरा प्रकार भगवंताने सांगितला, अपरिहार्य वेदनीय कम्म हा तिसरा प्रकार कर्माचा आहे आणि अहोसी कम्म हा चौथा प्रकार आहे। चार प्रकार कर्माचे भगवंताने सांगितलेले आहे। मग दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म म्हणजे काय, तर तात्काळ फळ देणारं कर्म, ज्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म असं म्हटलं जातं। कर्म केलं, कर्म केल्याबरोबर ज्या कर्माचं फळ मिळत असते त्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म असं म्हटलं जातं। उपपज्ज वेदनीय कर्म म्हणजे कर्म केल्यानंतर काही वेळानंतर, ऐक ना, काही काळानंतर
एक दिवस, दोन दिवस, आठ दिवस, दहा दिवस, पंधरा दिवस, नाही की ना, महिना, अशा प्रकारचं कर्मफल त्याचं मिळत असते. अपरिहार्य वेदनीय कर्म ज्याचं फळ अनेक दिवसानंतर, मग त्याला वर्ष लागू शकते, त्याला दोन वर्ष लागू शकतात, त्याला पाच वर्ष, दहा वर्ष लागू शकतात, पण कर्माचं फळ मात्र मिळत असते. आणि चौथा प्रकार आहे अहोसी कर्म. याचा काही विशेष परिणाम असा होत नाही भगवंत असे म्हणतात, कारण ते सर्वसामान्य असं कर्म असतं, त्याचा जो विपाक असतो तर अधिक म्हणजे काही मिळत नाही, त्याला साधारण कर्म असं म्हटलेलं आहे. तर दिठ्ठधम्म वेदनीय कर्म म्हणजे तात्काळ फळ देणारं कर्म. कधी कधी मनुष्य कर्म करत असतो आणि तात्काळ मनुष्याला फळ मिळत असतं, कधी कधी मनुष्य कर्म करतो काही वेळानंतर, काही दिवसानंतर त्याचं फळ मनुष्याला मिळत असते, कधी कधी मनुष्य कर्म करतो अनेक दिवसानंतर, अनेक वर्षानंतर त्याचं फळ मनुष्याला प्राप्त होत असते. चांगलं आणि वाईट हे दोन्ही कर्माचं फळ मिळतं. जसं चांगलं फळ जर आपण प्राप्त करायचं असेल, म्हणजे दिठ्ठधम्म वेदनीय कर्माचं उदाहरण, जर आपण कोणाला प्रेमाने बोललो, आपुलकीने बोललो, जिव्हाळ्याने बोललो, मैत्रीने बोललो, तर समोरचा व्यक्ती सुद्धा तोच रिप्लाय आपल्याला देत असतो, है की ना. मैत्रीने बोलतो, चांगलं बोलतो, करुणेने बोलतो. किंवा एखाद्याला जर आपण अपशब्द बोलला, वाईट बोललो किंवा सिवी दिली आपण, तर त्या ठिकाणी त्याचा रिप्लाय अगदी तशाच प्रकारचा आपल्याला सुद्धा येत असतो, किंवा त्याच्यापेक्षा अधिक द्वेषानं किंवा द्वेषपूर्ण आपल्याला येत असतो. भगवंत असे म्हणते, कधी कधी आपण जे की काही वेळानंतर जे फळ मिळतं, जसं एखादं जमिनीमध्ये आपण बी पेरतो, जमिनीमध्ये बी पेरलं जातं, तर जमिनीमध्ये बी पेरल्यानंतर काही दिवसानंतर वेगवेगळ्या प्रकारचं, है की ना, बी पेरलं जातं, मग काही तीन महिन्यानंतर, चार महिन्यानंतर, सहा महिन्यानंतर, है की ना, फळ मिळत असतं. तशा प्रकारचं कर्म मनुष्याला मिळत असते. जसं एखादा मनुष्य व्यावहारिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, प्रयत्न करतो, परिश्रम करतो, मेहनत करतो, अभ्यास करतो, है की ना, आणि जसं परिश्रम करत असेल, मेहनत करत असेल, तर आपण बघतो की काही काही लोक, म्हणजे काही काही विद्यार्थी अगदी वर्षभर किंवा सहा महिने चांगल्या प्रकारचा अभ्यास करतात, मन लावून त्यांची बुद्धिकौशल्य अत्यंत चांगल्या प्रकारचं असतं आणि लगेच ते यश प्राप्त करत असतात. अनेक लोक असे आहे, अनेक विद्यार्थी असे आहे की वर्षभर अभ्यास केल्यानंतर आयएएस अधिकारीसुद्धा बनले आहे, मोठे मोठे अधिकारीसुद्धा बनलेले आहे, तर ते प्रयत्नावरती आपल्या डिफेंड असतं. तिसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की अनेक वर्षानंतर त्याचं फळ मिळत असते. जसं आपण एखादा वृक्षाचं झाड लावलं, है की नाही, जसं आंब्याचं झाड जर आपण लावलं तर सहज काही फळ आपल्याला मिळत नाही. केळीचं जर झाड लावलं आपण तर वर्षभरामध्ये त्याचं फळ आपल्याला मिळू शकते, पण आंब्याचं झाड जर लावलं तर अनेक दिवसानंतर, अनेक वर्षानंतर त्याचं फळ आपल्याला मिळत असते. कधी कधी एखादं अकुशल कर्म आपण करतो, वाईट कर्म करतो, तर त्याचं फळ फार दिवसानंतर आपल्याला मिळत असते, आणि मग कधी कधी ते कर्म आपण विसरून जातो आणि मग आपल्याला असं वाटतं की याचं फळ मला का मिळालं आहे. परंतु जेव्हा आपण चिंतन करतो, मनन करतो, ऐक ना, जसं वैरत्व आहे, काही लोकांचं म्हणजे जसं राजे एकमेकांवरती आक्रमण करतात आणि आक्रमण केल्यानंतर राजा जर समजा त्या युद्धामध्ये मृत्यूला प्राप्त झाला, तर त्याच्या मुलाला जेव्हा समजतं किंवा या राजाने माझ्या आमच्या राज्यावरती आक्रमण केलं होतं आणि माझ्या पित्याला मारलं होतं, तर त्यांचा मुलगा पुन्हा आपल्या पित्याचा बदला घेत असतो. म्हणजे अनेक वर्षानंतर त्या कर्माचं ते फळ मिळत असतं, परंतु कर्माचं फळ मात्र निश्चितपणे मिळत असते, मग चांगल्याही स्वरूपामध्ये आणि वाईट स्वरूपामध्ये सुद्धा मिळत असते. भगवंत असे म्हणतात की कधी कधी अहोसी कर्म असतं, सहज मनुष्य बोलतो आणि सहज जर बोललं असेल तर त्याचा काही विशेष फळ मिळत नाही, कारण त्याच्यामध्ये काही द्वेष नसतो, त्याच्यामध्ये काही वरत्व नसते, एक सहज भावना म्हणून मनुष्य बोलतो आणि त्यामुळे त्याचा जो काही परिणाम आहे, त्याची जी तीव्रता आहे, त्याची तीव्रता काही विशेष अशी नसते, त्याच्यामुळे त्याचा काही असं फारसं फळ मिळत नाही. म्हणजे अशा प्रकारे
हे चार कर्म भगवंताने सांगितलेले आहे। भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये कर्माचा परिणाम कर्माचा विपाक मात्र निश्चितपणे मिळत असतो। मग त्या चांगल्याही कर्माचा परिणाम मिळतो आणि अकुशल कर्माचा वाईट कर्माचा परिणाम सुद्धा मिळत असतो। कधीकधी भगवंत असे म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आपण जे काही विचार करत असतो तर चांगला विचार जर असेल तर प्रत्यक्ष तेव्हाच त्या विचाराची परिपूर्तता आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे। अकुशल विचार जर असेल तर त्या अकुशल विचाराला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि चांगला विचार असेल तर कधीकधी मनामध्ये भाव उत्पन्न होतो चांगला विचार करण्याचा आणि मग मनुष्य असा विचार करतो की ठीक आहे ते कर्म आपण थोड्या वेळानं करू थोड्या दिवसानं करू किंवा काही घंट्याने करू असाही विचार करतो। परंतु भगवंत असे म्हणतात की माणसाचं जे मन आहे अत्यंत चंचल आहे अत्यंत दुर्दम्य आहे अत्यंत कठीण आहे आणि त्यामुळे जेव्हा आपल्या चित्तामध्ये चांगला विचार उत्पन्न होत असतो अगदी तेव्हाच ते कर्म आपण केलं पाहिजे। कारण चांगला विचार हा क्वचित क्षणी मनुष्याच्या चित्तामध्ये मनामध्ये उत्पन्न होत असतो। अकुशल विचारांची जी काही देवाणघेवाण असते तर ती सतत चालू असते परंतु चांगला विचार क्वचित स्थळी क्वचित वेळी आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की कुशल कर्म करण्याची आपण त्वरा केली पाहिजे कुशल कर्म करण्याची पुण्यकर्म करण्याची आपण घाई केली पाहिजे। जर पुण्यकर्म करण्याची जर आपण घाई करत असेल तर आपल्याला त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो। भगवंताच्या काळामध्ये अनेक असे उदाहरणं आहेत की भगवंताने उपदेश केला आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं फळ प्राप्त झालं। तर दिठ्ठ धम्म वेदनीय कर्माचं फळ आज आपण एक छोटंसं उदाहरण बघूया। एक वेळचा प्रसंग आहे श्रावस्ती नगरीमध्ये भगवंत वास्तव्य करत होते आणि श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना नित्यनियमाने भगवंताच्या देशना होत असत। पूर्वीच्या काळी म्हणजे रात्रंदिवस भगवंताच्या देशना म्हणजे चालत असत आणि जेव्हा जेवढ्या वेळापर्यंत भगवंत उपदेश करत तेवढ्या वेळापर्यंत भगवंत उपदेश करायचे आणि भगवंत थकल्यानंतर मग भगवंत म्हणायचे की भिक्षुनो मी आता थकलो आहे तर आपण भिक्षू प्रसन्न आहे परिषद प्रसन्न आहे आनंदी आहे तर तुम्ही पुन्हा उपदेश करा। आणि मोस्टली साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की भगवंताच्या देशनेला कंटिन्यू करण्याचं जे सामर्थ्य तर सारिपुत्त भंतेमध्ये होतं आणि त्यामुळे मोस्टली सारिपुत्त भंतेजी भगवंताच्या देशनेला कंटिन्यू करत असत। तसे अनेक भिक्षू होते परंतु अग्रश्रावक असल्या कारणाने आणि प्रज्ञेमध्ये ते अग्र असल्या कारणाने भगवंताच्या देशनेला म्हणजे भगवंत याच्या समोर काय सांगू शकतात हे फक्त सारिपुत्त जाणत होते आणि त्यामुळे भगवंताच्या देशनेला ते कंटिन्यू करत असत। कधी कधी काही काही प्रसंग असे आहे की एखादा मुद्दा भगवंताने अर्धवट सोडला आणि मग भगवंत निघून जातात आणि मग भिक्षू भगवंताला भिक्षू सारिपुत्ताला म्हणतात की सारिपुत्त याचा भगवंताने जे उपदेश केला तर संक्षिप्त रूपाने आम्हाला काय समजलं नाही आपण याचा विस्तार करून सांगावे आणि मग सारिपुत्त भरी त्याचा विस्तार करून सांगत असत। तर अशा प्रकारच्या रात्रंदिवस देशना चालत असत आणि मग कधी कधी लोक सकाळच्या प्रहरी म्हणजे दुपारच्या प्रहरी देशना श्रवण करत असत सकाळच्या प्रहरी मध्यान्ह प्रहरी काही काही लोक रात्रभर देशना श्रवण करत असत। एक परिवार असतो अत्यंत गरीब ज्याला अकिंचन असं म्हटलं आहे आणि पती पत्नी दोघंच असतात ब्राह्मण परिवार ज्याला एक साठक ब्राह्मण बौद्ध साहित्यामध्ये असं नाम उल्लेख त्याचा केला गेलेला आहे। तर तो आपल्या पत्नीला म्हणतो कारण पूर्वीच्या काळामध्ये देशना श्रवण करण्यासाठी स्वतःच आसन घेऊन जात असतील लोक बसण्यासाठी किंवा देशना श्रवण करत असताना अंगावर घेण्यासाठी म्हणा घेऊन जात असतील तर यांच्याकडे फक्त एकच साटक असतं ज्याला चादरी असं म्हटलं आहे। तर तो ब्राह्मण म्हणतो आपल्या पत्नीला भार्या आपल्याकडे एकच साटक आहे एकच चादरी आहे तर धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण दोघं एका वेळेस जाऊ शकत नाही त्यामुळे तू कोणत्या वेळेला जाते धम्मदेशना श्रवण करण्यासाठी तर सकाळच्या प्रहरी जाते किंवा संध्याकाळच्या प्रहरी जाते किंवा दुपारी जाते तर ती म्हणते की आर्य मी दुपारच्या प्रहरी
देशना श्रवण करण्यासाठी जाते, रात्रीच्या प्रहरी आपण देशना श्रवण करण्यासाठी जाव। आणि मग ठीक आहे, त्या ठिकाणी तो दुपारच्या प्रहरी देशना श्रवण करण्यासाठी जाते आणि हा एक साटक ब्राह्मण संध्याकाळी देशना श्रवण करण्यासाठी जात असतो। भगवंत जेव्हा उपदेश करतात किंवा उपदेश करण्याची भगवंताची जी पद्धती आहे, कधी कधी भगवंत जी देशना म्हणजे श्रवण करत असतात तर सर्वच लोकांना भगवंत उपदेश श्रवण करतात, परंतु काही व्यक्ती जे असायचे जे की विशेष भगवंत त्याला उद्देशून देशना श्रवण करत असत। आणि संध्याकाळच्या प्रहरी देशना चालू झाल्यानंतर भगवंत उपदेश करतात, सुरुवातीला दान कथा सांगतात, दानाचं महत्त्व सांगतात, दान केल्यामुळे काय लाभ होतो हे सर्व समजावून सांगतात, शीलाचं महत्त्व सांगतात, शील पालन केल्यामुळे काय लाभ होतो, कामवासनेचे दुष्परिणाम भगवंत सांगतात। आणि अशा प्रकारचा उपदेश दिल्यानंतर हा जो एक साटक नावाचा ब्राह्मण आहे, भगवंताने दानाच्या संदर्भामध्ये जेव्हा भगवंत उपदेश देतात तर त्याचं मन अत्यंत प्रसन्न होते, अत्यंत प्रमुदित होते, आनंदी होते आणि एका क्षणामध्ये त्याच्या चित्तामध्ये असा भाव उत्पन्न होतो की भगवंताला आपण काहीतरी दान दिलं पाहिजे। पहिल्या प्रहारामध्ये हा भाव उत्पन्न होतो आणि मग तो भाव उत्पन्न झाल्यानंतर तो विचार करतो की नेमकं काय दिलं पाहिजे, आपल्याकडे तर देण्यासाठी काहीच नाही आहे, आपल्याकडे फक्त ही एक चादर आहे आपल्याकडे देण्यासाठी आणि ही चादर मग आपण भगवंताला दान द्यावी का, असा एक भाव त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतो। आणि लगेच दुसरा भाव उत्पन्न होतो, ही चादर जर आपण भगवंताला दान दिली तर आपल्याला पांघरण्यासाठी, अंथरण्यासाठी किंवा वापरण्यासाठी काही राहणार नाही। दुसरी गोष्ट, पती पत्नींसाठी फक्त एकच ही चादर आहे, आपण आपल्या पत्नीला विचारलं सुद्धा नाही आणि ही जर आपण दान दिली तर कदाचित पत्नी प्रसन्न होणार नाही, ती या दानामध्ये सहभागी होणार नाही आणि तिला दुःख होईल, त्यामुळे आपण हे दिलं नाही पाहिजे। एक भाव उत्पन्न झाला की दिलं पाहिजे, क्षणामध्ये दुसरा भाव उत्पन्न झाला नाही दिलं पाहिजे आणि मग त्याचं ती प्रहर निघून जाते। दुसऱ्या प्रहरी भगवंत कंटिन्यू देशना करतात, दुसरा प्रहर झाल्यानंतर पुन्हा त्याच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो की भगवंताला आपण ही चादरी दिली पाहिजे आणि पुन्हा मग तसाच भाव उत्पन्न होतो की हिच आपण दिलं तर आपल्याला वापरण्यासाठी मिळणार नाही, तोही प्रहर निघून जातो। पुन्हा भगवंताची देशना कंटिन्यू, तिसऱ्या प्रहरी सुद्धा त्याच्या चित्तामध्ये भाव उत्पन्न होतो, भगवंताला हे आपण दिलं पाहिजे, पुन्हा भाव उत्पन्न होतो मनामध्ये हे जर दिलं तर आपल्याला वापरायला मिळणार नाही, पुन्हा तिसराही प्रहर तसाच निघून जातो, त्याच विचारामध्ये दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे, दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे। चौथा प्रहर येतो, चौथ्या प्रहरापर्यंत भगवंत देशना देतात आणि चौथ्या प्रहरी सुद्धा त्याला असं वाटतं ही चादरी आपण भगवंताला दिली पाहिजे आणि मनाचा तो निश्चय करतो, जे होईल ते होईल, माझी पत्नी मला बोलेल तर बोलेल किंवा आम्हाला वापरायला राहील किंवा राहणार नाही, ही चादरी या क्षणी मात्र मी भगवंताला दान करणारच आहे। आणि क्षणामध्ये आपल्या जागेवरून तो उठतो आणि ती चादरी भगवंताला दान करत असतो। दान केल्याबरोबर त्याच्या मुखातून सहज उद्गार निघतो, मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो, असं म्हटल्याबरोबर बाजूला राजा प्रसजित बसलेले असतात, माता विशाखा बसलेली असते, अनाथ पिंडक बसलेले असतात आणि बाकी तर कोणी काही बोलत नाही, परंतु राजा मात्र लगेच बोलतो, तो म्हणतो की भगवान हा वेडा तर नाही झाला, रात्रभर देशना याने श्रवण केल्यामुळे भगवानाच्या डोक्यावर परिणाम तर नाही झाला, कारण मी जिंकलो, मी जिंकलो असं तो म्हणतो, इथं काय जिंकलं याने, इथं काय युद्ध चालू आहे किंवा युद्ध का इथं का आहे, काय जिंकण्यासारखं आहे? तर भगवंत असे म्हणतात की महाराज तो वेडा नाही झाला आहे, तो प्रमुदित आहे, तो आनंदी आहे, तो प्रसन्न आहे आणि प्रसन्न चित्ताने त्याने जी चादरी दान केली आहे ती चादरी दान केल्यानंतर प्रसन्न भाव त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाला आणि हर्षाने आनंदाने तो उद्गार काढतो की मी जिंकलो, मी जिंकलो, कारण त्याने खऱ्या अर्थाने युद्ध जिंकलेलं आहे। तेव्हा राजा म्हणतो की भगवान
कोणतं युद्ध याने जिंकलं? तेव्हा भगवंत म्हणतात दानंच दानंच युधंच समान माहु। दान कर्म करणे एक प्रकारे युद्ध करण्यासारखं आहे। मग भगवंत विश्लेषण करतात की महाराज हा पहिल्या प्रहारापासून शेवटच्या प्रहारापर्यंत याचं युद्ध चालू होतं। कशामध्ये? दान चित्त आणि लोभ चित्त, ऐक ना, दान चित्तामध्ये आणि लोभ चित्तामध्ये पहिल्या प्रहारापासून ते चौथ्या प्रहारापर्यंत या दोघांचं युद्ध चालू होतं। दान चित्त म्हणत होतं की दिलं पाहिजे, लोभ चित्त म्हणत होतं नाही दिलं पाहिजे, कारण त्याच्या मनात लोभ उत्पन्न होत होता आणि लोभ उत्पन्न होत असल्यामुळे त्याचं एक चित्त म्हणत होतं की नाही दिलं पाहिजे लोभ चित्त, दान चित्त म्हणत होतं की दिलं पाहिजे। आणि शेवटी महाराज लोभ चित्तावरती दान चित्ताने विजय मिळवला आणि त्याने ते दान केलेलं आहे। राजा एकदम प्रसन्न होतो, आनंदी होतो आणि लगेच म्हणतो की भगवान साधू 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 भगवान, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान दान कर्म करण्यासाठी एवढं मन मोठं करावं लागतं, दान कर्म करण्यासाठी मनाची अवस्था एवढी प्रबळ बनवावी लागते। भगवंत म्हणतात की होय राजन, दान करणे तुमच्यासाठी ही साधी गोष्ट आहे, कारण तुम्ही राजा आहात, तुमच्याकडे विपुल आहे धनसंपदा, आणि त्या विपुल धनसंपदेमधून जर तुम्ही थोडंसं दान केलं तर तुम्हाला त्यातला काही फरक पडणार नाही। परंतु महाराज याने जे दान केलं तर याने आपल्या सर्वस्वचं दान केलं, ऐक ना, कारण याच्याकडे दुसरं काहीच नाही आहे, याच्याकडे एवढंच आहे आणि याने सर्वस्वाचा दान केलं, सर्वस्व दान केलं, कारण या दानाच्या या दान करत असताना त्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ नव्हता। आणि सर्वस्व दान करणे ही फार मोठी गोष्ट आहे भगवान, असे राजा प्रसेनजीत यांना म्हणतात। राजा राजा आहे, राजा अत्यंत प्रसन्न होतो, आनंदी होतो, लगेच सेवकाला आज्ञा देतो की याला दोन चादरी दान करा, लगेच त्याला दोन चादरी दान दिल्या जातात, लगेच तो उडतो त्या दोन्ही चादरी तो भगवंताला दान करतो। राजाला वाटतं की अरे हा तर खूपच धार्मिक आहे, याच्या मनात तो खूपच प्रसन्नता आहे, राजा लगेच चार चादरी दान देण्यासाठी त्याला सांगतो, तो चार चादरी लगेच भगवंताला दान करतो। पुन्हा राजा त्याला आठ चादरी दान करतो, त्या आठही चादरी तो भगवंताला दान करतो। राजा राजा आहे, त्याची परीक्षा घेतोय राजा। पुन्हा राजा त्याला सोळा चादरी दान करतो, त्या सोळाच्या सोळा चादरी तो भगवंताला दान करतो। पुन्हा राजा त्याला बत्तीस चादरी दान करतो, तेव्हा त्या बत्तीस पैकी तीस चादरी तो भगवंताला दान करतो आणि दोन चादरी तो स्वतःसाठी ठेवतो। तीस चादरी दान केल्यानंतर भगवंत त्याच्या दानाचं अनुमोदन करतात आणि निघून जातात। निघून गेल्यानंतर मग तो विचार करतो, एक चादरी आपण भगवंताच्या आसनावरती टाकायची, म्हणजे ज्या दोन चादरी त्याने ठेवल्या होत्या, तर एक तो मनामध्ये भाव उत्पन्न करतो की एक चादरी भगवंताच्या आसनावरती आपण ठेवायची, एक चादरी आपल्या घरामध्ये त्या चादरीचं आसन बनवायचं, जेव्हा कोणी भिक्षू भगवंत आपल्या घरी येतील तेव्हा या आसनावरती बसतील। तेव्हा भगवंत त्याच्या दानाचं विश्लेषण करत असताना भगवंत राजाला म्हणतात की महाराज याने हे जे दानकर्म आहे, तर सोळा चादरी तर त्याने दिल्याच होत्या राजाने, पण बत्तीस चादरी दिल्या होत्या, म्हणजे एवढं दान कर्म करत असल्यामुळे राजा अत्यंत प्रसन्न होतो। आणि शेवटी राजा राजा आहे, मग त्याला राजा लगेच असं म्हटलं आहे साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, सोळा बत्तीस घोडे राजा त्याला दान करतो, बत्तीस हत्ती त्याला दान करतो, बत्तीस नोकर त्याला दान करतो, बत्तीस रथ त्याला दान करतो, आणि एवढंच नव्हे तर बत्तीस गाव त्याला तो दान करतो। आणि एवढं मोठं दान दिल्यानंतर तो प्रसन्न होतो। तेव्हा भगवंत म्हणतात की महाराज याने हे जे दान कर्म केलं, चौथ्या प्रहरी याने हे दान कर्म केलं, महाराज याला जो लाभ झालेला आहे, याला जो लाभ झालेला आहे, जर हेच दान पुण्य याने जर तिसऱ्या प्रहरी केलं असतं, कारण याने कुठल्या प्रहरी केलं, चौथ्या प्रहरी केलं, हेच दान पुण्य जर याने तिसऱ्या प्रहरी केलं असतं
आज जो लाभ त्याला झाला याच्यापेक्षा दुप्पट लाभ झाला असता। महाराज हेच दान पुण्य याने जर दुसऱ्या प्रहरी केलं असतं तर याच्यापेक्षा तीनपट याला लाभ झाला असता। महाराज हेच दान पुण्य याने जर पहिल्या प्रहारामध्ये केलं असतं तर याला चार पटीने लाभ झाला असता। कारण महाराज मनुष्याच्या चित्तामध्ये जेव्हा कुशल भाव उत्पन्न होतो, जेव्हा कुशल भाव उत्पन्न झाल्याबरोबर जर त्या क्षणी दान पुण्य केलं असेल, त्या क्षणी शिलाचं पालन केलं असेल, त्या क्षणी मैत्री भाव केली असेल, त्या क्षणी प्रज्ञेचा अभ्यास केला असेल, तर त्याचं अनंत अनंत महान आणि असीम असं पुण्य प्राप्त होत असते। तेव्हा राजाला अत्यंत प्रसन्नता वाटते, आनंद वाटतो आणि राजा निघून जातो। दुसऱ्या दिवशीचा प्रसंग, राजा भगवंताला भेटण्यासाठी येतो आणि भेटण्यासाठी आल्यानंतर राजा पाहतो तर भगवंताच्या आसनावरती त्याने जी दिलेली चादरी असते ती भगवंताच्या आसनावरती असते। आणि मग तो म्हणतो की भगवान ही चादरी कोणी टाकली, तर तो म्हणतो की महाराज ही चादरी एक साटक ब्राह्मणाने टाकली आहे। महाराज तू किती पुण्यवान माणूस आहे। महाराज जिथे जिथे माझी श्रद्धा उत्पन्न होते तिथे तिथे या ब्राह्मणांची श्रद्धा उत्पन्न होते। भगवान माझ्याही चित्तामध्ये असा भाव उत्पन्न झाला की भगवंताच्या आसना चांगल्या प्रकारचं तलम वस्त्र चादरी टाकावी, भगवान याने मात्र माझ्या मनातील भाव ओळखला आहे, तो पुन्हा अत्यंत प्रसन्न होत असतो। आणि मग भगवंत त्याला त्याचं महत्त्व सांगतात त्याच्या दानाचं। तो म्हणतात की महाराज याने जे दान कर्म केलं आहे ते अत्यंत महान असं दान कर्म केला आणि राजा त्याला एवढं मोठं धन देत असतो। एवढंच नव्हे तर राजा त्याला नगराचं श्रेष्ठीपद त्या ठिकाणी देत असतो। श्रेष्ठीपद म्हणजे राजाच्या नंतर जर सन्मानाचं कोणतं पद असेल तर ते श्रेष्ठीपद असतं। म्हणजे त्या ठिकाणी मग भगवंत भिक्षूंमध्ये चर्चा होती की भगवान एक साटक ब्राह्मणाला किती लाभ झाला, ऐक ना। कारण जेव्हा असे प्रसंग घडत असत तर भिक्षू मग देशना झाल्यानंतर चर्चा करायचे, भगवंताचे भगवंताच्या देशनेवर चर्चा करायचे किंवा ज्याला लाभ झाला त्याच्याबद्दल चर्चा करायचे। आणि मग भगवंत लगेच तिथे येतात आणि म्हणतात की भिक्षूनं काय चर्चा करत आहात। तेव्हा भगवंत भिक्षू म्हणतात की भगवान आम्ही एक साटक ब्राह्मणाबद्दल चर्चा करत होतो। तर तेव्हा भगवंत भिक्षूंना की भिक्षूंनो, मनुष्य जेव्हा आपल्या चित्तामध्ये प्रसन्नता भाव उत्पन्न करतो, जेव्हा मनुष्याचं चित्त प्रसन्न असते आनंदी असते, एक साटक ब्राह्मणाने जर हे कुशल कर्म पुण्यकर्म पहिल्या प्रहारामध्ये केलं असतं तर त्याला चार पटीने अशा प्रकारचा लाभ झाला असता। भगवंत पुन्हा भिक्षूंना देशना देतात, हे कुशल कर्म असतं, हे पुण्यकर्म असते। आपण जे काही दान पुण्य करत असतो, आपण जे काही शिलाचं पालन करत असतो, भगवंत असे म्हणतात की आपलं जे चित्त आहे ते आपलं चित्त अत्यंत चंचल असते, अत्यंत दुर्दम्य असते, अत्यंत कठीण असते। आणि त्यामुळे जेव्हा प्रसन्न चित्ताने आपल्या मनामध्ये एखादा भाव उत्पन्न होत असतो दान पुण्य करण्याचा, कुशल कर्म करण्याचा, कारण माणसाचं चित्त कधी बदलेल, ऐक ना, कधी माणसाच्या मनामध्ये विचार पुन्हा बदलेल। कारण कधी कधी आपण म्हणतो की आपल्या मनामध्ये भाव उत्पन्न होतो की आपण ते दिलं पाहिजे आणि नंतर मात्र मग तो भाव मनामध्ये काही राहत नाही आणि ते कर्म तसंच राहून जात असते। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जेव्हा ज्या क्षणी आपल्या चित्तामध्ये अशा प्रकारचा भाव उत्पन्न होत असतो तर त्या क्षणी तशा प्रकारचं कर्म आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे। आणि ते कर्म जेव्हा सर्वस्वाचा त्याग करून मनुष्य कर्म करत असतो तर त्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कर्माचा लाभ होत असतो। म्हणजे तात्काळ फळ जेव्हा मनुष्य सर्वस्वाचा त्याग करून जेव्हा दान पुण्य करतो तर त्या मनुष्याला तात्काळ लाभ होत असतो। असं काही प्रत्येकाला होत नाही, ऐक नाही, म्हणजे असा जो लाभ आहे हा लाभ काही प्रत्येकाला होत नसतो, असे क्वचित लोकांना याचा लाभ होतो। बौद्ध साहित्यामध्ये असे दोन चार उदाहरण आहेत, केवळ दोन तीन उदाहरणं असे आहे की अशा प्रकारचा दिठ्ठ धम्म वेदनीय कर्माचा लाभ झालेला आहे। जसं एक साटक ब्राह्मण आहे, एक साटक ब्राह्मणाला तो लाभ झाला होता। सुमन नावाचा माळी आहे, सुमन नावाच्या माळ्याला तो लाभ झाला होता। एक पूर्ण सुमन माळ्याचा दास असतो त्याला लाभ झाला होता आणि एक श्रेष्ठी होता त्याला अशा प्रकारचा लाभ झाला होता। म्हणजे क्वचित क्षणी क्वचित स्थळी अशा प्रकारचं पुण्य
जे की अत्यंत अंतकरणातून त्याचा तो भाव उत्पन्न होत असतो आणि तो भाव उत्पन्न झाल्यानंतर सर्वस्वाचा त्याग करून तो मनुष्य दान पुण्य करत असतो, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो। आणि म्हणून भगवंत असे म्हणतात की कर्म हे सदा सर्व काळ आपण करत असताना आपल्या मनाची प्रसन्नता जेव्हा असते, आपल्या मनाचा जो आनंद भाव असतो, तर त्या क्षणी तशा प्रकारचं कर्म, कुशल कर्म, पुण्य कर्म आपण केलं पाहिजे, कारण त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो। परंतु जेव्हा कुशल कर्म करण्याची वेळ असते तेव्हा मात्र मनुष्य कुशल कर्म करत नाही, अकुशल कर्म मात्र चित्तामध्ये उत्पन्न झाल्याबरोबर ऐक ना मनुष्य करत असतो। अकुशल कर्माला वेळ नाही लागत, चित्तामध्ये जर अकुशल कर्माचा भाव उत्पन्न झाला तर ते अकुशल कर्म करण्यासाठी मनुष्य वेगवेगळ्या प्रकारची धडपड करत असतो, ऐक ना, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतो आणि ते कर्म झालेच पाहिजे असा प्रयत्न मनुष्य करत असतो, कारण त्याचं जे काही चित्त आहे त्या कर्माने पूर्णपणे व्यापलेलं असतं आणि त्या क्षणी त्याला ते समजत नाही की अकुशल कर्म आहे, वाईट कर्म आहे। परंतु कर्म करताना मनुष्य मात्र त्या ठिकाणी ते कर्म करत असतो, कारण त्याची जी स्मृती असते ती स्मृती त्याची जागरूक नसते, त्याची स्मृती जागरूक नसल्यामुळे तो त्यावर ती चिंतन करत नाही, मनन करत नाही की या क्षणी मी माझ्या चित्ताने जो विचार करत आहे तो अकुशल आहे, वाईट आहे आणि वाईट कर्माचा परिणाम मला वाईट मिळणार आहे, दुःखकारक मिळणार आहे। परंतु मनुष्य मात्र तशा प्रकारचे कर्म करतो आणि पुण्यकर्म करत असताना मनुष्य दिरंगाई करतो, पुण्यकर्म करत असताना मनुष्य टाळाटाळ करतो की आज करू, उद्या करू, परवा करू। भगवंत असे म्हणतात की जे आळशी लोक असतात, जे प्रमादी लोक असतात, ऐक ना, ते लोक असा विचार करतात की आज आजचं कर्म उद्या करू, उद्याचं कर्म परवा करू, ऐक ना। संत कबीर असं म्हणतात की कल करेसो आज, आज करेसो काय काय एकतर म्हणा ना, कल करेसो आज, आज करेसो अब, आज म्हणजे कल करेसो आज, आज करेसो अभी, काय त्याच्यानंतर आहे काय, एवढंच नाही त्याच्या समोर पण आहे, क्षण क्षणमय प्रलय आएगा तो क्या करे का कब, असं काहीतरी आहे। म्हणजे बघ, क्षणामध्ये जर प्रलय येईल आहे की नाही, म्हणजे क्षणामध्ये जर मोठं वादळ आलं किंवा क्षणामध्ये जर मोठा पूर आला तर मग काय करशील, असा त्याचा अर्थ होतो आहे की नाही। म्हणजे बा जे काही आपण कर्म करतो तर चाल ढकल आपण त्या कर्मावरती म्हणजे करू नये, या क्षणी जर चित्तामध्ये भाव उत्पन्न झाला तर तेव्हाच ते कर्म केलं पाहिजे, कारण मनुष्याच्या जीवनाची जी अनिश्चितता आहे ऐक ना, मनुष्य जीवन अनित्य आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे, केव्हा कधी कुठे मनुष्याचं म्हणजे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही। आणि त्यामुळे जेव्हा चित्ताचा कल, कारण मनुष्याचं मन जे मृदू असतं, कोमल असतं, प्रसन्न असते, आनंदी असते, तर ते क्षण कोणत्या, ते आनंदी क्षण पुन्हा उत्पन्न होईल हे आपण सांगू शकत नाही, किंवा त्याला ते उत्पन्न होण्यासाठी किती वेळ लागेल हे सुद्धा आपण सांगू शकत नाही। आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा चित्तामध्ये प्रसन्न भाव उत्पन्न होत असतो तेव्हा तेव्हा भगवंत असे म्हणतात की आपण कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, चांगल्या प्रकारचं कर्म करावं, जेणेकरून त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो। म्हणजे अशा प्रकारे दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म, म्हणजे तात्काळ फळ देणारं कर्म या संसारामध्ये आपल्याला मिळत असते। बाकीचे उदाहरण जशी जशी वेळ येईल किंवा जसा जसा संदर्भ येईल तशा तशा पद्धतीने आपण ते उदाहरण बघूया आजच्या मंगलमय प्रसंगी। अधिक न बोलता आपल्या जीवनामध्ये जे काही आपलं कुशल भाव आहे, प्रसन्न भाव आहे, आनंदी भाव आहे, तो आनंदी भाव आपण निर्माण करून पुण्याचा संचय आपण अधिक अधिक आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे, कारण भगवंत असे म्हणतात की थोकंग थोकंग पुण्य करोती, थोडे थोडे पुण्यकर्म आपण केले पाहिजे, ज्याप्रमाणे थेंबा थेंबाने सागर साचतो ऐक ना असं आपण म्हणतो, अगदी तशा प्रकारे थोडे थोडे पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये आपण केले पाहिजे। मग ते दान पुण्य असेल, ते शील पालन असेल, प्रज्ञा असेल, मैत्रीभाव असेल, करुणा असेल, म्हणजे कुशल कर्माचा संचय आपण आपल्या जीवनामध्ये थोडा थोडा करावा। तो कुशल कर्माचा संचय सुखकारक असतो, आनंददायक असतो, प्रेरणादायक असतो आणि म्हणून आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आजची देशना इथे संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घाशीर्वाद।